कलर्स मराठी वाहिनीवरील जीव झाला येडा पिसा या मालिकेत झळकलेला मुख्य चेहरा जो दिसायला रांगडा, चेहऱ्यावर राकीट भाव आणि टीव्हीवरील डॅशिंग वाटेल असंच त्याचं एकूणच व्यक्तिमत्व. आपल्या कसदार शैलीत घराघरात पोचलेला हा कलाकार म्हणजेच शिवाची भूमिका साकारणारा अशोक फळदेसाई. अशोकबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत. अशोकचा मूळ जन्म हा गोव्याचा. कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणून दिसणाऱ्या अशोकच्या तोंडी मालिकेत तिथली बोलीभाषा असली तरी त्याची मातृभाषा ही कोकणीच आहे. अशोकचं बालपण आणि शालेय शिक्षण गोव्यातील गव्हर्नमेंट हायस्कूलमधून झालं असून त्यानंतर त्यांनी मल्लिकार्जुन कॉलेजमधून BA ची पदवी संपादन केली. त्यानंतर पुण्याच्या ललित केंद्रामधून मास्टर्स इन थिएटर आर्ट्सचं शिक्षण पूर्ण केलं. जीव झाला येडा पिसा ही अशोक फळदेसाईची पहिलीच मोठी मालिका. या मालिकेत कोल्हापुरी भाषेचा ठसका आत्मसात करण्यासाठी भाषेवर खूप मेहनत घेतली असून त्यासाठी त्यानं त्याच्या कोल्हापूरच्या मित्राकडून आणि मालिकेच्या लेखकाकडून सुद्धा भाषेचे धडे गिरवले आहेत. शिवा हे पात्र साकारण्यासाठी त्यानं 10 ते 12 किलो वजन वाढवलेलं आहे. महाविद्यालयात शिकत असताना अशोकनं अनेक एकांकिका तसंच नाटकांमधूनही भूमिका साकारल्या आहेत. इंडियन माईम थिएटरने आयोजित केलेल्या राष्ट्रीय माईम महोत्सवात अशोक फळदेसाईनं सहभाग नोंदवला होता. तिथेच त्यांनी आपल्या अभिनयाची आणि इतर कार्याची सुद्धा चुणूक ही दाखवलीच होती. अशोक दररोज सकाळी 5 वाजता उठून 1 ते 1.25 तास नियमितपणे व्यायाम करतो. मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान सुद्धा वेळ मिळेल त्यावेळी तो व्यायाम करत असतो. शरीराबरोबरच मानसिक स्वास्थ्य राखणंही खूप महत्वाचं आहे, यासाठी ते एकमेकांवरती ते अवलंबून असल्याचं त्याचं ठाम मत आहे. मानसिक शांतीसाठी तो नेहमीच ओमचं मननही करतो. जीव झाला येडा पिसा मालिकेसाठी अशोक फळदेसाईला सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पणासाठी फ्रेश फेस ऑफ द इयर 2019 आणि सर्वोत्कृष्ट भावंड या विभागात कलर्स मराठी अवॉर्ड 2019 पुरस्कार सोहळ्यात गौरवण्यात आलं होतं. अशोक फळदेसाईला क्रिकेट त्यासोबतच बेसबॉल खेळण्याचाही छंद आहे. यासोबतच त्याला वाचन करायला, ट्रॅव्हलिंग करायलाही खूप आवडतं. विशेष म्हणजे अशोक फळदेसाई उत्तम तबलावादक आहे. तर मंडळी, अभिनेता अशोक फळदेसाई साकारत असलेला शिवा ही व्यक्तिरेखा आपल्याला नेमकी कशी वाटते आपण आपले व्ह्यूज नक्की सांगा या व्हिडिओखाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. त्यासोबतच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका.